नमस्कार मंडळी. तर आपण आज आहे नवरात्र स्पेशल व्लॉग आपला. तर आपल्या नवरात्र स्पेशल व्लॉगमध्ये तुमचा स्वागत आहे. आपण आज निघालेलो आहोत देवी दर्शनासाठी. आपण अनेक प्रकारच्या देव्यांचं दर्शन घेणार आहोत, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणांच्या. पहिले आपण पेनपासून सुरुवात करूया. ते आपल्याला गोवा हायवे नागोठण्यापर्यंत जायचं आहे. नागोठण्यापर्यंत आपण जाऊया. तर आपल्या बरोबर आपला पिल्लू आहे आणि माझी मोठी. तर आपण आता निघूया आणि रस्त्यावरती भेटूया बोलता बोलता. काय बोलू, येऊया ना? तर नमस्कार मित्रांनो, आपण आता पेनवरून आलो. पेनवरून पहिले डायरेक्ट आपण आलो आहे नागोठण्याच्या जवळ. नागोठण्याच्या थोडा आधी निडी गाव आहे. त्या निडी गावाच्या इथे हा मंदिर आहे. रस्त्यापासून थोड्याच अंतरावरती आहे, थोडासा आतमध्ये आहे. एक पेनवरून येताना राईट साईडला आणि नागोठण्याकडून येताना लेफ्ट साईडला. तर पहिलं लागतं आपल्याला काळभैरवाचं मंदिर. तर आपण काळभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊया. नंतर पुढे देवीचं मंदिर आहे, तर तिथे देखील आपण जाऊया. हा कालभैरव मंदिर आणि जोगेश्वराई मंदिर हे पुरातन काळातून हे तसे आहेत. तर इथे कुठलाही नवस बोलला जातो, पूर्ण साप चावला काय चावला तरी इथे आणला की एक ते दोन दिवसामध्ये ठीक होऊन जाते. तुम्हाला किती विषारी हो कितीही असं द्या, विषारी काय असं द्या, त्याने किती रक्ताच्या इथे उलट्या केल्या ना तरी पण एक ते दोन दिवस ती करूया. त्याच्यानंतर तो पूर्णपणे बरा होऊन जातो. काहीच नाही होत. तुमच्या गावात इथे अंगारा आहे, तो अंगारा फक्त त्याला प्यायला देतो थोडासा पाण्यामध्ये आणि त्याच्या कपाळाला लावतो. मित्रांनो तुम्ही बघू शकता, म्हणजे किती विषारी साप असला चावणारा तरी पण इथे आल्यावरती तो बरा होतो. फक्त त्याला आधी दवाखान्यात दवाखान्यामध्ये घेऊन न गेले दवाखान्यामध्ये घेऊन न गेलेला पाहिजे. भले तो आपल्याला साप नाही भेटला तरी चालेल, पण इथे त्याचा विष उतरवला जातो. पण कोणाच्या अंगावरती काय काटा उठला काय कोड्या उठल्या कोणाला मूलबाळ होत नसेल तरी सुद्धा इथे नवस केल्याच्या नंतर त्याला मूलबाळ होतो. मित्रांनो नक्की या मंदिराला तुम्ही भेट द्या आणि जर तुम्हाला काही असे प्रादाचे काही प्रॉब्लेम असतील तर नक्की इथे या आणि भेट द्या या मंदिराला. तर आपल्याला दवाखान्यामध्ये पण काय उपचार आम्ही तुमचे ते इथे उपचार केले जातात. थोडंफार पुढे चालत चालत आल्यानंतर आपल्याला भवानी देवीचं मंदिर लागतो. तुम्ही बघू शकता आपल्या समोरच आहे भवानी देवीचं मंदिर. परत आपल्या पेनच्या दिशेने जाऊया आणि जाताना आपल्याला क्वालिटी लागेल त्या क्वालिटीचे इथे एक देखील एक मंदिर आहे, त्या मंदिराला देखील जाऊन भेट देऊया. तर असेच आपण अनेक अजून जाता जाता मंदिरांना भेट देत देत जाऊया. का देवी माता मंदिर, तर या मंदिरामध्ये आपण आता चाललो आहे सध्या. तुम्ही बघू शकता पूर्ण एकदम खूप मोठा गाभारा आहे. आणि माहेर कुठलं बोलला ते आंबेघर, हे देवीचं माहेर घर आहे. आणि हा शेतपळस बोलता का? कोलेटी नाही. अच्छा, म्हणजे कोलेटी ना शेतपळस या गावाचं नाव आहे. शेतपळसमध्ये आपण देवीचं देवस्थान आहे. तर आपण थोडक्यात काकांकडून माहिती जाणून घेतली, त्यांची काका थोडक्यात माहिती सांगितल्याबद्दल. तर आता भेटूया पुढच्या मंदिरासाठी भेट देण्याकरता.
तर बाहेर मंदिराच्या बाहेर देखील खूप मोठा चांगला असा परिसर आहे. तर आता आपण निघूया पुढच्या मंदिराला भेट देण्यासाठी. आता आपल्याला जायचं आहे आमटेममध्ये, तर आमटेममध्ये जाऊया. निलंबादेवी देवस्थान आमटेम ग्रामस्थ मंडळ. मित्रांनो रास्ता बघू शकता एकदम भारी आहे, गाव पण आपला जबरदस्त आहे. मित्रांनो तुम्ही सगळी पब्लिक बघत असाल, दर्शन घेऊन परत ते पुन्हा पब्लिक. मित्रांनो आता आपण आमटेमच्या एलंबादेवी मंदिरामध्ये आलो आहे. तुम्ही बाजूला बघू शकता मंदिर, मंदिराचं खरं तर जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. पहिले इथे कवलारू मंदिर होतं आणि आता तुम्ही बघू शकता पूर्ण RCC मंदिर उभारण्याचं काम चालू आहे. तर आपण जाऊया मंदिरामध्ये. अंबेचे गोंधळी नाचतो अवघ्या भूमंडळी, आम्ही देवा अंबेचे गोंधळी नाचतो अवघ्या भूमंडळी. मित्रांनो आपण आता दर्शन घेतला, तुम्ही इथलं आजूबाजूचं वातावरण बघू शकता एकदम जबरदस्त, पूर्ण ग्रीनरी, झाडं झाडं आहेत, एकदम पूर्ण एकदम गारवा आहे, एकदम भारी वातावरण आहे, एकदम जबरदस्त. तर मित्रांनो आपण आता गडपच्या इथे काळंबादेवी मंदिरामध्ये आलो आहे. जागृत देवस्थान बघू शकता मंदिराचं, खरं तर समोरून गेट बंद आहे पण आपण पाठच्या साईडून जाऊया. तुम्ही इथे बघू शकता काठ्या देखील लावलेल्या, इथे मोठी काठीची यात्रा इथे असते, हे बरोबर आहे. आणि हा आपला बाजूला आहे हायवे. कोरोनाच्या मुळे हा मंदिर पूर्णपणे बंद करायला सांगितलं आहे, अजिबात लोकांना सोडत नाही आहेत. खरोशी हा आणि अजून कुठला वाशी, हे तीन मंदिरांना एकदम कडक सक्त बंदोबस्त लावलेला आहे. तिथे आतमध्ये पोलीस पण एक निरीक्षक बसलेले होते, त्यामुळे व्हिडिओ पण काढून देत नव्हते ते. फक्त मंदिराची थोडीशी व्हिडिओ आपण काढलेली आहे, जास्त घेतली नाही. तर आता निघूया आपण वाशीला जायला. तर बघूया आता वाशीच्या मंदिरात आपल्याला जायला भेटते का नाही भेटते बघूया. तर चला भेटूया वाशीला. मित्रांनो आता आपण वाशी नाक्यावरती आलो आहे आणि वाशी नाक्यावरून आपण लेफ्ट टर्न मारतो आहे. तर वाशी नाक्यावरून आपण लेफ्ट टर्न मारून आता आपल्याला सरळ सरळ जायचं आहे वाशी गावामध्ये. आणि समोर आपल्याला दिसतो आहे तो आहे वाशीचं मंदिर. आपण बहुतेक सोडतील का नाही सोडतील सांगता येत नाही. पुन राहणारी तीन ताळ पाताळी तू, रंग तुझे सारे हे कैक देवारे, भवताली बसले जणू निज रूपे गेला कया दोन डोळ्यात, माते गेली साठवू लक्ष्मी तू जगदंबे, काली कधी अंबे नावे तिथी आणवू. वाशीच्या श्री भवानी जगदंबा मातेच्या मंदिरांच्या ट्रस्टी अध्यक्ष आहेत मधुकर म्हात्रे, यांच्याशी थोडंसं देवीबद्दलची आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. तर आपल्याला थोडीफार देवीच्या बद्दलची थोडीशी माहिती.
हे एक मंदिर श्री भवानी जगदंबा देवी, हे मंदिर पुरातन शिवकालीन असं मंदिर होतं। ती का सुमारे 350 वर्षापूर्वीपासून ते मंदिर झालं आहे। या मंदिरामध्ये पूर्वी काय होतं, एक लाकडी नक्षीकामाचा एक नमुना असा होता की त्या खांबावरती हे मंदिर होतं, परंतु काही काळ तर त्या वाळवी लागल्यामुळे ते मंदिर हे मोडलं आणि मग आरशीचं मंदिर उभं केलं। हा मंदिराची कमीत कमी 2.5 कोटीच्या वरती हे मंदिराची वास्तू आहे। आणि इथे नवरात्र उत्सव, हा नवरात्र उत्सव म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये 10 दिवस लाखोच्या संख्येने इथे भक्तगण या देवळामध्ये येऊन जातात। प्रत्येक भक्तगणाची अशी अपेक्षा असते की हे आपली देवी ही नवसाला पावणारी आहे, ही अकेला धावणारी आहे, या सर्वस्व कुठलेही संकट आलं तरी आपण ही देवीजवळ प्रार्थना करून आपलं संकट दूर करू शकतो अशी सर्व जी भावना आहे। त्यामुळे विविध क्षेत्रातून ठाणा, पुणे, रत्नागिरी, तुमचा सिंधुदुर्ग असो, कुठे आहे पुणा असो, काय असो, तिथून सगळं भक्तजन या मंदिराकरता येतात। ह्या मंदिराचा परिसर तुम्हाला इथे पाऊल टाकायला सुद्धा जागा मिळणार नाही। ह्या मंदिराच्या सभोवताली जो इतका एरिया आहे तो कुठेही संपूर्ण दुकाने आणि खेळणी यांची दुकानं असतात। मंदिरामध्ये करमणुकीचे कार्यक्रम अहोरात्र चालू असतात, भजन कीर्तन चालू असते। ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला का ह्याच्यात इतक्या गर्दीचं हे प्रमाण आहे ना, हे कुठेही नाही आहे ह्याच्यामध्ये, तालुक्यामध्ये गेल्या जिल्ह्यामध्ये। आणि परंतु आता यात्रा असते, यात्रेमध्ये 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती गाड्या पार्क करून म्हणते पब्लिक येत असतात, ते पण असं की भाविक येतात, भाविक येऊनसुद्धा या मंदिरामध्ये 2 दिवसाचा सोहळा यात्रेचा चालतो, त्या यात्रेला गर्दी असते, अनेक दुकानं, अनेक लहान मुलं आहे, सगळ्यांची करमणूक असते। परंतु आता काय झालं आहे, हे लॉकडाऊनमुळे सगळे प्रॉब्लेम झाले आहेत की लॉकडाऊनमुळे ॲक्च्युली मंदिरच बंद केली, त्यांनी मंदिरं बंद केले, प्रवेश भक्तगणांना नाही, त्याच्यामुळे आता हे आमचा इथं गजबजलेला परिसर आहे हा संपूर्ण रिकामा निर्जन झालेला आहे। त्यामुळे या देवळाची जी काही शोभा आहे ती संपूर्ण आम्हाला काहीतरीच वाटतं की वाईट वाटतं की काय आपण इतके उत्सव यावर्षी साजरे केले नाही, यावर्षी आपल्याला साजरे करता येत नाही, त्यामुळे हे दुःख आहे। आणि विशेष दुःख म्हणजे भाविकांना देवीचं दर्शन मिळत नाही, त्यामुळे आम्हाला त्याचं वाईट वाटतं आहे। आणि ह्या गोष्टी त्यामुळे सगळ्या पब्लिकलासुद्धा तसंच वाटतं आहे। आणि ह्यामुळे ते दर्शनाचं देवमंदिर लवकरात लवकर उघडावी आणि या भाविकांना खरोखर त्याचं दर्शन मिळावं की जेणेकरून करोनाचं संकट इथून जाऊन आम्हाला नतमस्तक होऊन ते दूर करावं, हीच भावना सगळ्यांची आहे, हीच आमची इच्छा आहे आणि ट्रस्टी त्याबद्दल आम्ही आभारी। तर आपल्याला काकांनी खूप चांगल्या प्रकारची माहिती सांगितली, तर त्याबद्दल काका धन्यवाद, खूप आभारी आहेत, आपल्याला इथे व्हिडिओ करण्याची पण संधी दिली, कारण का खरं तर दर्शनासाठी पण पूर्णपणे मंदिर बंद आहे, तरी देखील आपल्याला आतमध्ये येऊन व्हिडिओ करण्याची आपल्याला संधी दिली, तर खूप खूप धन्यवाद काका। इथे बघू शकता आई एकविराची अशी हुबेहूब प्रतिमा साकारलेली आहे, एकदम जबरदस्त आहे। मी याचे फोटो FBवरती पण बघितलेले आहे, तुम्हाला दिसत असेल FBवरती पण, एकदम जबरदस्त अशी अप्रतिम प्रतिमा साकारलेली आहे। कोणी रितेश पाटील का? रितेश पाटील कुठला? ओडांगी। अच्छा, रितेश पाटील ओडांगी यांनी पूर्ण पेंटिंग केलेली आहे। तर मित्रांनो, आपल्या मंदिराची शोभा वाढण्यासाठी या तळ्याची पण खूप मोठा हातभार आहे। तुम्ही बघू शकता खूप असा मोठा तळा आहे बाजूला, मंदिराच्या बाजूलाच, आणि बाजूला मंदिर आहे, एकदम जबरदस्त इथला माहोल आहे। जगदंबेच्या मंदिरातून आल्यानंतर आपण पेन कोलिवाड्यामध्ये आलो आहे, आपल्या एकविरा मंदिरामध्ये। तर मित्रांनो, आजचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा, आणि जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका। आणि आपले या पुढचे देखील व्हिडिओ येईल ती देखील बघा, आपली खरोशीची व्हिडिओ आहे, खरोशी देवी आहे, त्या देवीला आपण गेलो आहे, तिथली व्हिडिओ आहे, तर ती देखील व्हिडिओ आपली उद्या वगैरे अपलोड होईल, तर ती देखील व्हिडिओ बघायला विसरू नका।